हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं विक्रम अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर. आज आपण टीवाय बीकॉम स्टँडर्डचा फायनान्शियल अकाउंटिंग हा सब्जेक्ट शिकत आहोत. टॉपिक चालू आहे इन्व्हेस्टमेंट अकाउंटिंग, तुम्हाला माहितच आहे. आणि आता प्रॉब्लेम आज आपण पुढे घेणार आहोत नंबर 4. तीन प्रॉब्लेम आपण ऑलरेडी पाहिलेले आहेत, तुम्ही व्हिडिओ आधीच पाहू शकता पाहिले नसतील तर. ठीक आहे, सो फोर्थ प्रॉब्लेम आपण सुरुवात करत आहोत. चला रीडिंग करूया आधी. येस, फ्रॉम हियर. ड्युरिंग द इयर एंडेड 31 मार्च 2013, इयर एंड कोणता आहे हे कळलं. 31 मार्चला इयर एंड होत आहे. मिस्टर विराट बॉट अँड सोल्ड द फॉलोइंग 12% डिबेंचर्स ऑफ ₹100 इच ऑफ लिमोझान लिमिटेड. या कंपनीचे डिबेंचर्स त्याने खरेदी पण केलेत, सेल पण केलेत त्या इयरमध्ये. ठीक आहे, याचा अर्थ आपल्याकडे ओपनिंग बॅलन्स नाही आहे. दिला असेल तर आपल्याला कळेल. इंटरेस्ट इज बिईंग पेएबल बाय. इंटरेस्ट देण्याची डेट पण डिसाइड झाली. कधी? 1 एप्रिल आणि 1 ऑक्टोबर. मी ते नोट करून घेतली लगेच चार्टला. 1 एप्रिल आणि 1 ऑक्टोबर ही इंटरेस्टची डेट आहे. 12% डिबेंचर हा 12% रेट झाला इंटरेस्ट आहे. तर इथे आपण कॅल्क्युलेशन करणार आहोत. ठीक आहे, आणि हे डेट वाईज ट्रान्झॅक्शन प्रोव्हाइड केल्यात. डेट 1 जून 2012. बॉट केलेले ट्रान्झॅक्शन, बॉट मीन्स परचेस, 300 डिबेंचर्स परचेस केलेले आहेत. आणि त्यावेळेस त्याची 92 मार्केट प्रमाणे व्हॅल्यू होती. एक्स इंटरेस्ट म्हटलेला आहे, म्हणजे इंटरेस्ट इथे एक्सक्लूड आहे. ठीक आहे, 1 सप्टेंबर 2012 अगेन ट्रान्झॅक्शन झालेलं आहे. ट्रान्झॅक्शन आहे इथे बॉट मीन्स अगेन परचेस, 100 डिबेंचर्स ऍट ₹94 मार्केट व्हॅल्यू होती, बट कम इंटरेस्ट बेसिसला आहे. म्हणजे आपल्याला इथे एक्स इंटरेस्ट बेसिसला ट्रान्झॅक्शन कन्वर्ट केलं पाहिजे. कम इंटरेस्ट मधून जेव्हा इंटरेस्ट तुम्ही लेस करता ना, तर येणारी व्हॅल्यू एक्स इंटरेस्टची असते. आणि आपल्याला सगळ्या व्हॅल्यू एक्स इंटरेस्ट वरच रेकॉर्ड करायच्या असतात. मग कम इंटरेस्ट प्रमाणे जी मार्केट व्हॅल्यू जी मिळेल, त्याच्यामध्ये आपण इंटरेस्ट शोधून तो वजा करायचा, मग तुम्हाला एक्स इंटरेस्टची व्हॅल्यू मिळणार. ठीक, 1 डिसेंबर 2012 सोल ट्रान्झॅक्शन आहे. 200 डिबेंचर्स ऍट ₹95 एक्स इंटरेस्ट प्रमाणे. ठीक आहे, 1 फेब 2013 अगेन ट्रान्झॅक्शन आहे. बॉट 150 डिबेंचर्स ऍट ₹98 कम इंटरेस्ट. ओके, books are closed on 31st March every year. Market price on 31st March 2013 is ₹90 per debenture. So total market value जी आहे at the end 90 आहे. And they say prepare investment in 12% debentures in Limousin Limited account. Okay. So चला start करूया. First आपण बनवणार आहोत timeline. आता टाइमलाईन बनवावी लागते, कारण आपल्याला ट्रान्झॅक्शन डेट वाईज लिहायच्या आहेत आणि ते मिस होऊ नये म्हणून टाइमलाईन हेल्पफुल होते. तुम्हाला डायरेक्ट विदाऊट टाइमलाईन एंट्रीज द्यायच्या असतील तुम्ही देऊ शकता, बट त्याच्या चान्सेस आहेत एखादं एंट्री मिस होऊ शकते किंवा चुकीची होऊ शकते. तर ठीक आहे, आपण टाइमलाईन क्रिएट करूया. इथे फर्स्ट ट्रान्झॅक्शन कधीही झालेलं आहे तर बघूया. तर डायरेक्ट 1 जूनला, कारण त्याने ट्रान्झॅक्शन त्या इयरला केलेले आहेत. 1 एप्रिलला काय ओपनिंग ट्रान्झॅक्शन दिलं नाहीये. इट मीन्स 1 जूनला पहिलं ट्रान्झॅक्शन. 1 जून 2012 इयर आहे. परचेस पी, परचेसचा पी आणि एक्स इंटरेस्ट म्हणून मी एक्स लिहित आहे. सो त्याप्रमाणे व्हॅल्यू फॉलो करता येते. ठीक आहे, फेस व्हॅल्यू घ्यायची आहे. 300 डिबेंचर्स आहेत. सो 300 डिबेंचर्स क्वांटिटी, 100 फेस व्हॅल्यू फिक्स असते. इथे बोलले आहेत येस, तिथे तिथे बघा ₹100 फेस व्हॅल्यू. सो किती होणार? 30,000 टोटल व्हॅल्यू. मार्केट व्हॅल्यू ऍज पर 92, 300 × 92 किती होणार तिथे आपण लिहिणार आहोत. ओके, युज युअर कॅल्क्युलेटर. 27,600 इंटरेस्ट कॅल्क्युलेट करावा लागणार एव्हरी डेटचा. डायरेक्टली कॅल्क्युलेट करूया आणि इंटरेस्ट इथे रेकॉर्ड करूया या ट्रान्झॅक्शनचा. ठीक आहे, डेट ऑफ ट्रान्झॅक्शन 1 जून, लास्ट डेट ऑफ इंटरेस्ट. जूनच्या आधी इंटरेस्ट कधी मिळायला हवा? एप्रिल की ऑक्टोबर? फर्स्ट एप्रिल टू फर्स्ट जून किती मंथ होतात? एप्रिल, नंतर येणार मे अँड डायरेक्टली जून. टू मंथ्स कम्प्लीट. एप्रिल कम्प्लीट, मे कम्प्लीट, जून इज नॉट कम्प्लीटेड. सो एप्रिल अँड मे, 2 मंथ्स कम्प्लीटेड. आफ्टर दॅट फेस व्हॅल्यू फॉर दॅट ट्रान्झॅक्शन. सो कॅल्क्युलेशन, 30,000, 12% and 2 months, 12 gone, 2 zeros gone, and finally 600 interest. Chala post kore pahila transaction.
टाइमलाइन क्रिएट करून घेऊया. ठीक आहे, फर्स्ट जून चे झालेले आहेत. आफ्टर फर्स्ट जून ट्रान्झॅक्शन इज फर्स्ट सप्टेंबर. फर्स्ट सप्टेंबर अगेन बॉल परचेस, पण यावेळेस कम इंटरेस्ट वर आहे. सी कम इंटरेस्ट मीन्स मार्केट व्हॅल्यू इंटरेस्ट मधून कमी, मार्केट व्हॅल्यू मधून आपल्याला इंटरेस्ट कमी करायचा आहे बिकॉज कम इंटरेस्ट आहे. ओके, फर्स्ट सप्टेंबर 100 डिबेंचर्स बॉल, 100 अँड फेस व्हॅल्यू पण 100, 10,000. 100 मार्केट व्हॅल्यू विल बी 94 ने इंटू केल्यावर 9,400. बट ही कम इंटरेस्ट वर इंटरेस्ट लेस होणार आहे. सो इंटरेस्ट कॅल्क्युलेट करावा लागेल. याचा सुद्धा इंटरेस्ट कॅल्क्युलेट करू शकता तुम्ही. फर्स्ट सप्टेंबर याने नाही, सप्टेंबरच्या आधी फर्स्ट एप्रिललाच मिळणार इंटरेस्ट. काउंट करूया, एप्रिल कम्प्लीट, मे कम्प्लीट, जून कम्प्लीट, जुलै कम्प्लीट, ऑगस्ट कम्प्लीट, देन सप्टेंबर ना. ओनली 5 मंथ्स. ओके, 5 मंथ्स. फेस व्हॅल्यू 10,000, 10,000, देन 12% अँड 5 मंथ्स. 12 गॉन, 2 झिरोज गॉन अँड इट विल बी 500. बट 500 इंटरेस्ट तुम्हाला लेस करावा लागेल बिकॉज मार्केट व्हॅल्यू कम इंटरेस्टची कधीच रेकॉर्ड होत नाही, एक्स इंटरेस्टची होत आहे. मग कम इंटरेस्टच्या मार्केट व्हॅल्यू मधून 500 लेस केले की तुम्हाला जी प्रॉपर लिहायची आहे ती व्हॅल्यू मिळणार. 9,400 मायनस 500, सो 8,900 प्रॉपर व्हॅल्यू. फर्स्ट सप्टेंबर नंतर ट्रान्झॅक्शन कोणतं येणार आहे? डायरेक्ट डिसेंबर बोलतात, बट नाही, आपल्याला आधी इंटरेस्टची घ्यावी लागेल. फर्स्ट ऑक्टोबर इंटरेस्ट येणार आहे. फर्स्ट ऑक्टोबरला इंटरेस्ट रिसीव, तो आपण नंतर कॅल्क्युलेट करूया. आफ्टर दॅट फर्स्ट ऑक्टोबर नंतर ट्रान्झॅक्शन तुम्ही घेऊ शकता डिसेंबरचा. फर्स्ट डिसेंबरला आहे सेल ट्रान्झॅक्शन, अँड सेल ट्रान्झॅक्शन आहे सोल्ड एक्स इंटरेस्ट बेसिसवर. याची फेस व्हॅल्यू घेऊ शकता तुम्ही. किती डिबेंचर्स? 200 डिबेंचर्स. सो 200 फेस व्हॅल्यू 100 फिक्स असते, सो इट विल बी 20,000 अँड 200 इंटू मार्केट व्हॅल्यू 95, सो इंटू 95 2 झिरोज 19,000. ओके, ना इंटरेस्ट पण त्याचा कॅल्क्युलेट करून घेऊ शकतो आपण, पॉसिबल आहे इंटरेस्ट कॅल्क्युलेट करणं. ओके, बट आपल्याला आधी हा इंटरेस्ट दिला पाहिजे, मग तो इंटरेस्ट दिला पाहिजे. सो वी विल वेट फॉर इंटरेस्ट. ओके, आफ्टर सेल ट्रान्झॅक्शन फर्स्ट डिसेंबर नंतर ट्रान्झॅक्शन येणार आहे व्हिच वन? फर्स्ट वेव. ओके, फर्स्ट वेव परचेस एक्स इंटरेस्ट. ओके, फेस व्हॅल्यू फॉर 150 डिबेंचर्स, 150 इंटू 100 15,000 अँड 150 मार्केट व्हॅल्यू विल बी 98, सो 14,700. राईट, येस, कॅल्क्युलेट, यू हॅव अ कॅल्क्युलेटर. आफ्टर फर्स्ट पे व्हिच वन? डायरेक्ट फर्स्ट एप्रिलला एंट्री येणार आहे ना. ओके, 31 मार्चला क्लोजिंग दाखवू शकतो आपण. लास्ट डेट 31 मार्च, क्लोजिंग. याची फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू नंतर मिळणार. ठीक आहे, फाईन. सो लाईक दिस असे ट्रान्झॅक्शन आपण प्रेझेंट करणार आहोत आपल्या या बुकमध्ये. लेट्स स्टार्ट फर्स्ट जून फर्स्ट. टू परचेस येते बँक, टू बँक अकाउंट 30,000, मार्केट व्हॅल्यू 27,600 अँड दिस वन बी 600. फर्स्ट सप्टेंबरला अगेन परचेस, सप्टेंबर फर्स्ट अगेन टू बँक. ओके, 10,000, 9,400 मिळाले होते. 500 लेस करावे लागले. वाय? कम इंटरेस्ट ट्रान्झॅक्शन असेल तर इंटरेस्ट जो मिळणार ना तो लेस करायचा. इंटरेस्ट इथे लिहिणार पण आपण, बट लेस पण होणार तो मार्केट व्हॅल्यू मध्ये आणि मिळणारी व्हॅल्यू इथे लिहिणार, रेकॉर्ड करणार 8,900. ओके, अँड देन फर्स्ट ऑक्टोबरला ट्रान्झॅक्शन घ्यायचा इंटरेस्ट रिसीव्हचा. सो फर्स्ट ऑक्टोबर इज द डेट ऑफ इंटरेस्ट, फर्स्ट ऑक्टोबर. ओके, सो फर्स्ट ऑक्टोबर अँड लास्ट डेट ऑफ इंटरेस्ट ऑक्टोबरच्या आधी इथे एप्रिल. सो फर्स्ट एप्रिल, फर्स्ट ऑक्टोबर कम्प्लीट 6 मंथ होतात. एप्रिल कम्प्लीट, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर कम्प्लीट नाही येणार. सो 6 मंथ साठी
आणि फेस वैल्यू कॅल्क्युलेट करूया 30 अँड 10 40 तिकडे नाहीच आहे सो टोटल फेस वैल्यू घ्यायचं असतं इंटरेस्ट रिसिव्हला 40,000 कारण त्या ट्रान्झॅक्शनला फेस वैल्यू नाही आहे ओके जेवढी होल्ड केली आहे तेवढी घ्यायची 12% अँड मंथ 6 2400 आणि ते इथे लिहिणार बाय बँक अकाउंट October 1st इंटरेस्ट आहे तर इंटरेस्ट कॉलम मध्ये बिकॉज इंटरेस्ट रिसीव्ह झाला तर डायरेक्ट इंटरेस्ट कॉलम मध्ये दिसणार फर्स्ट ऑक्टोबरची एंट्री डन झाली नाव फर्स्ट डिसेंबरची एंट्री आहे सेल ट्रान्झॅक्शन आहे आणि तुम्हाला माहिती आहे सेल ट्रान्झॅक्शन आपण डायरेक्ट आधी लिहित नाही आधी आपण कॅल्क्युलेट करतो इंटरेस्ट अँड प्रॉफिट अँड लॉस तर फर्स्ट डिसेंबर आणि डिसेंबरच्या आधी इंटरेस्ट येतो ऑक्टोबर म्हणून आधी आपण मगाशी इंटरेस्ट कॅल्क्युलेट नाही केला तिथे कारण ऑक्टोबरला इंटरेस्ट रिसिव्ह आहे आणि पुढे सगळं चेंज होणार सो डिसेंबरच्या आधी ऑक्टोबरला इंटरेस्ट मिळाला सो ऑक्टोबर कम्प्लीटेड नोव्हेंबर कम्प्लीटेड 2 months कम्प्लीटेड डिसेंबर इज नॉट कम्प्लीटेड सो 2 months कम्प्लीटेड 2 months पूर्ण झालेले आहेत आणि आपल्याला फेस व्हॅल्यू या ट्रान्झॅक्शन जे घेता येईल 20,000 आणि त्याच्यावर कॅल्क्युलेशन आपण करूया 20,000 12% अँड फॉर 2 months सो इट विल बी 400 इंटरेस्ट किती येणार आहे 400 एक्स इंटरेस्ट आहे ओके अँड नाव आपल्याला फाइंड आउट करायचं आहे प्रॉफिट ऑर लॉस सेलची एक्स इंटरेस्टची मार्केट व्हॅल्यू एक्स इंटरेस्ट आहे आणि मार्केट व्हॅल्यू 19,000 आहे ओके घेतली 19,000 फाईन आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे कॉस्ट अमाऊंट डेबिट कॉलम मायनस क्रेडिट कॉलम डेबिट कॉलमचा अमाऊंट हा क्रेडिट कॉलमचा अमाऊंट हा सो इकडे अमाऊंटच नाही आहे फक्त इकडेच आहे याचीच टोटल फक्त घेऊया सो व्हॉट विल बी $36,500 फेस व्हॅल्यू वन्स आहे 40 इकडे काहीच नाही आहे 40,000 ओके अँड फेस व्हॅल्यू ऑफ सेल दॅट इज 20,000 ओके सो कॅल्क्युलेट करूया याचे कॅल्क्युलेशन तुमच्याकडे कॅल्क्युलेटर आहे तुम्ही डायरेक्टली सांगू शकता सो 18 to 50 माझ्याकडे कॅल्क्युलेशन आले तुम्ही कॅल्क्युलेट करा आणि डिसाइड करा काय ओके वी विल चेक इट येस इट इज राईट सो लेस इट लेस होणार पॉझिटिव्ह अमाऊंट विल बी आणि अ प्रॉफिट आता एक कम्प्लीट ट्रान्झॅक्शन आपण लिहू शकतो 1st December सेल साठी बाय बँक फेस व्हॅल्यू 20,000 मार्केट व्हॅल्यू 19,000 400 इंटरेस्ट प्रॉफिट आहे 750 इथे लिहिणार 2 प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 750 डायरेक्ट अमाऊंट होणार अँड डेट डिसेंबर ओके कम्प्लीटेड नाव फर्स्ट फेबला परचेस ट्रान्झॅक्शन आहे इंटरेस्ट कॅल्क्युलेट करावा लागेल ना फर्स्ट फेबच्या आधी इंटरेस्ट कधी मिळणार तर ऑक्टोबर नंतर काउंट करूया ऑक्टोबर कम्प्लीटेड नोव्हेंबर कम्प्लीटेड डिसेंबर कम्प्लीटेड जानेवारी कम्प्लीटेड 4 months फेब्रुवारी कम्प्लीटेड नाही आहे ओके सो 4 months कम्प्लीटेड सो फेस व्हॅल्यू 15,000 आहे फर्स्ट फेब्रुवारी 15,000 कॅल्क्युलेशन 12% अँड 4 months 12 गॉन 600 ओके सो इंटरेस्ट 600 सो घेऊ येते परचेस येत आहे इथे येणार पे फर्स्ट इयर चेंज होतो 2013 पे फर्स्ट ओके टू बँक अकाउंट फेस व्हॅल्यू 15 मार्केट व्हॅल्यू ओके 600 अँड नाव 31st March क्लोजिंग ट्रान्झॅक्शन करायचं क्लोजिंग केल्याशी आपल्याला समजणार नाही आहे ओके सो March 31st ओके यानंतर मेन्शन करतो मी बाय बॅलन्स कॅरी डाऊन सो 30, 40, 55 पेस वाली फोन करी आधी 55 इथे येणार 35 याच्यावर लगेच इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा पेस वाली मिळाले सो 31st March ओके मार्च आधी ऑक्टोबर मध्ये मिळणार तर टोटल 6 months होतात का येस 6 months कम्प्लीटेड
So 6 months. Pays only 35,000. 35,000 into 12% into 6 months. Okay. How much? 2,100. Calculate kara. 2,100 interest. Now इथे मार्केट वैल्यू एंड कॉस्ट वैल्यू कंपैरिजन होणार आणि मग आपण राइट करणार. सो टोटल चेक करूया किती होणार. ₹59.50 इज दैट राइट. ओके ₹59.50. आय विल राइट इट 59. आता याच्यातून हे वर्सेलेस केल्यानंतर जी मिळणार जी असणार आहे कॉस्ट. ओके अँड देन मार्केट व्हॅल्यू अँड देन कम्पेअर करून आपण घेऊया. कॉस्ट अँड मार्केट व्हॅल्यू कम्पेअर करून आपण घेऊया. सो फाइंड आउट दी डिफरन्स. ओके अँड मार्केट व्हॅल्यू एज पर 90 यु नीड 350. 350 इंटू 90 किती येणार ते आपण किती राईट करूया. ओके अँड कॉस्ट अमाऊंट डिफरन्स बाय दिस. ओके 50 अँड 950 मायनस 19,000 इट इज 19,000 डिफरन्स. वन मिस्टेक केलेली आहे. कम इंटरेस्ट ट्रान्झॅक्शन होता फर्स्ट 5 लाख. कम इंटरेस्ट मी राईट केला एक्स इंटरेस्ट. मिस्टेक का मिस्टेक अशी होते. सो मला इंटरेस्ट लेस केला पाहिजे. मार्केट व्हॅल्यू चेंज होते. इफेक्ट ऑन मार्केट व्हॅल्यू ओनली. सो 100 51,350 ने 51,350 अँड दिस मायनस दिस केले तर 32,350 येणार आहे. ओके 32,350 अँड मार्केट व्हॅल्यू 350 इंटू 90. बाकी अदर चेंज काही नाही झालेला आहे. 350 इंटू 90 31,500. कम्पेअर दिस व्हिचेवर लेस कोणती लेस असेल ती व्हॅल्यू आपण रेकॉर्ड करणार. कॉस्ट व्हॅल्यू आपल्याला डिफरन्स नाही मिळाली. मार्केट व्हॅल्यू त्यांनी 350 युनिट्स 90 प्रमाणे कॅल्क्युलेशन करायला सांगितलं. 31,500 मार्केट व्हॅल्यू. याच्यातली व्हिचेवर इज लेस आपण इथे रेकॉर्ड करणार. सो 31,500. ओके काही अमाऊंट डिफरन्स भेटणार. इफ यू राईट मार्केट व्हॅल्यू हियर जर मार्केट व्हॅल्यू लिहावी लागली तुम्हाला इथे डिफरन्स मिळतो अँड दॅट विल बी प्रॉफिट अँड लॉस बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. किती डिफरन्स मिळतो तुम्हाला शोधावा लागेल. किती डिफरन्स मिळतोय का. ओके आय थिंक 850 असणार आहे. याचा डिफरन्सच येणार 850. ओके सो इथे हे कम्प्लीट झालेलं आहे. वन मिस्टेक वी डन हियर. एक्स इंटरेस्ट आहे आपण इथे लिहिले ते ऍक्च्युली कम इंटरेस्ट होता. कम इंटरेस्ट म्हटल्यावर इंटरेस्ट लेस होणार. सो 14,100 इथे अमाऊंट फक्त चेंज झाली. याच्यातून माझी टोटल चेंज होणार आहे. इथे डिफरन्स अमाऊंट चेंज झाली अँड मार्केट व्हॅल्यू ऍज इट इज कम्पॅरिझन केल्यावर कळलं की विचर इज लेस मार्केट व्हॅल्यू आहे आणि डिफरन्स मिळणार. मग मार्केट व्हॅल्यू घेतल्यानंतर दॅट विल बी प्रॉफिट अँड लॉस देअर. आणि आता इथे इंटरेस्ट कॉलम जो आपल्याला टोटल करायचे. सो वी विल डू दॅट. 4,900 अँड टोटल विल बी हियर. टू प्रॉफिट अँड लॉस इट विल बी March 31st अँड हियर एंड ऑफ द प्रॉब्लम. आय होप तुम्हाला प्रॉब्लम समजला असेलच. ओके अँड समजला असेल तुम्ही तुमच्या बुकमध्ये प्रॉब्लेम लिहू शकता. सो भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रॉब्लेम. ठीक आहे तोपर्यंत बाय बाय टेक केअर. आणि हा व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर करायला विसरू नका. थँक्यू.